आंगणेवाडी यात्रा उत्सवासाठी एक विशेष अशी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. कैलासवासी शिवसेना नेते जयवंत परब फाउंडेशनच्या हस्ते ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या मंडळाच्या प्रमुखांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी. पाहुयात ते नेमकं काय म्हणाले आहेत. आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी इथे एक बस सेवा सुरू करण्यात आलेली आहे. कैलासवासी शिवसेना नेते जयवंत परब फाउंडेशन यांच्या हस्ते ही बस सेवा आहे, ज्या बस सेवेतून भाविकांना आंगणेवाडी मसुरे मरडे या ठिकाणी प्रवास करता येणार आहे. कारण आपण पाहिलं असेल की एस टी बसेसचा संप सुरूच आहे, त्याच्या पार्श्वभूमीवर ही भाविकांना एक वेगळी संधी दिलेली आहे की भाविकांना बससाठी इथे येण्यासाठी ज्या मंदिरात आईचं दर्शन घेण्यासाठी एक सुयोग्य सेवा या मंडळातर्फे करण्यात आली आहे. मी आपण या मंडळाच्या प्रमुखांशी बोलतो, काय सांगाल या संदर्भात. मला म्हणायचं आहे की ह्या एस टी महामंडळाच्या लॉकडाऊनच्या ह्याच्या काळात ज्या एस टी महामंडळ बंद आहे त्या अनुषंगाने आम्ही ही जी बस सेवा दिली आहे भाविकांसाठी, की हँडिकॅप आहेत, काही म्हातारे वर्ग आहेत, म्हणजे सर्व त्यांच्यासाठी ही सेवा ठेवलेली आहे. ती मसुरे ग्रामपंचायत मरडे आणि छोटू ठाकूर आणि प्रकाशजी परब यांच्या सौजन्याने ही सेवा आम्ही उपलब्ध करून ठेवलेली आहे. तरी भाविकांनी त्याचा भरपूर लाभ घ्यावा अशी मी सर्व भाविकांना नम्र विनंती करतो. नक्कीच, एकंदरीत ही एक सुयोग्य सेवा इथे दिलेली आहे आणि भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा एवढं नक्की. कॅमेरामॅन संतोष वाडेकरसह रोहन नाईक, आंगणेवाडी मालवण.